सर्वसामान्य माणसाला आयुष्यातील आर्थिक अडचणी अगदी डोंगरासारख्या वाटतात. अडचणीला आणि वेळेला पैसे जमवणे म्हणजे तारेवरची कसरत. आम्ही या सर्व अडचणी जाणून आपल्या सेवेकरिता कमीत कमी कागदपत्रे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. ऑथोराइज्ड पीएसए सर्व्हिसेस, राष्ट्रीय बँकांशी संलग्न, होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी एसके फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या. आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतची वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता. 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, एसटी स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ, कराड. भाजपा कामगार आघाडीकडून कामगार वर्गांच्या समस्यांचा आढावा. राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी एक कामगार चळवळ सुरू झाली होती. भारतीय जनता पक्षप्रणित कामगार आघाडी संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कासाठी हितासाठी नेहमीच कार्यरत आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळी केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्यासह अन्नधान्यांचे किट, मास्कची मदत कामगारांना केली गेलेली आहे. त्याचबरोबर प्रवासासाठी परवाना व आरोग्य क्षेत्रातील मदत देखील मिळवून दिली गेली. कोरोना योद्ध्यांना मदत कार्य केले गेले. रक्तदान, प्लाझ्मा दान, आर्सेनिक आल्बम गोळ्यांचे वाटप अशी विविध कार्ये करून कामगार वर्गाला व कामगारांच्या कुटुंबियांना कामगार आघाडीकडून मदत झालेली आहे. कामगार आघाडीकडून झालेल्या कामांचा व कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताटे यांच्या मार्गदर्शनात पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आज कराड येथील विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस कामगार आघाडीचे सरचिटणीस केशव घोळवे, प्रीतिताई विठ्ठल, ॲडव्होकेट दीप्ती देशपांडे, निलेश बडदे, राजश्री जायभाये, हनुमंत लांडगे, तुळशीदास दुंडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडे उपस्थित होते. या बैठकीनंतर कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताटे व सरचिटणीस केशव घोळवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत असताना कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे जी सामान्य अर्थव्यवस्था, सामान्य नागरिक जे कोलमडलेला आहे त्याची या ठिकाणी आढावा घेण्यासाठी या ठिकाणी कामगार आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. या दौऱ्यामध्ये माझे प्रदेशाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासोबत आहे. केशवराव घोळे या ठिकाणी राज्याचे सरचिटणीस पदाचं काम करत असताना त्यांनी त्यांचा कामगार क्षेत्रात एवढा मोठा अनुभव आहे की देशाच्या वतीने त्यांनी 36 देशांमध्ये सेमिनार या ठिकाणी अटेंड केलेले आहे. दुसऱ्या माझ्या सहकारी प्रीतिताई विक्टर याही प्रदेशाच्या सरचिटणीस आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जम्बो कोविड सेंटरच्या त्या ठिकाणी त्या मुख्य व्यवस्थापक आहे. आमचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दीप्तिताई देशपांडे या ठिकाणी माझ्यासोबत आहे. त्याचप्रमाणे आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेशजी बडदे या ठिकाणी माझ्यासोबत आहे. आमच्या या मुळात राज्याचं मागाशी मी सांगितल्याप्रमाणे या राज्यामध्ये कुठल्याही एका पक्षाचं सरकार नाही. जे सरकार आहे ते महाराष्ट्रातील जनतेच्या मताचा अनादर करून या ठिकाणी स्वतःचा राजकीय फायदा उठवण्यासाठी हे सरकार या ठिकाणी आलेलं आहे. या सरकार आल्यानंतर या राज्यामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. या राज्याचे मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये बोलून एका अभियंत्याला मारहाण होती. या राज्याचा एक दुसरा मंत्री आहे त्याचा भाऊ कामगारांना या ठिकाणी मारहाण करतो आहे. हे शासन त्याचबरोबर त्यांनी एसटी महामंडळाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक नवीन विषय आहे पा. या एसटी महामंडळामध्ये काम करत असणाऱ्या वय वर्ष 50 पेक्षा अधिक असणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव आणला. स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव आणत असताना त्या ठिकाणी राज्यात 27 ते 28 हजार एसटी कामगार त्या ठिकाणी कामगार बंधू त्या ठिकाणी आमचे बेरोजगार होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार असताना, म्हणजे आपलं भाजपचं सरकार असताना ऊसतोड महामंडळाची
स्थापना झाली आणि त्यांच्या अनुषंगाने त्या महामंडळाला निधी देऊन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्या महामंडळाला जन्म घालण्याचं काम गेली अनेक वर्षानंतर देवेंद्रजी सरकारने केलं. त्यानंतर त्यांचा पुढे चांगला सुदृढपणा निर्माण झाला पाहिजे. कारण आज जर पाहिलं तर हे साखर कारखाने जे चालतात ते त्या ऊसतोड कामगारांच्या कोयत्याच्या ह्याच्यावर चालतात आणि म्हणून प्रचंड मेहनतीचं अंगमेहनतीचं हे काम आहे. रात्रंदिवस ते फडामध्ये राहतात, काम करतात. लहान मुलांनासुद्धा त्यांना नीट सांभाळता येत नाही, त्या मुलांना मातांना दूधसुद्धा पाजता येत नाही, एवढी वाईट अवस्था आहे. अशा पार्श्वभूमीवर ह्या सरकारचं अशा कामगारांकडे ऊसतोड कामगारांकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. द न्यूज लाईन अचूक वेधक.